नमस्कार मराठी सर्वांचे स्वागत राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आमसभेत तक्रारींचा अक्षरक्ष पाऊस पडला विविध खात्यांच्या संदर्भात समस्यांचा भडीमार झाला त्यामुळे माजी मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे व आमदार लव कानडे यांच्या संतापाचा पार चढला त्यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले राहुरी येथे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली यावेळी श्रीरामपूरचे आमदार लऊ कानडे तहसीलदार चंद्रजीत राजपूत पोलीस निरीक्षक धनंजय जाधव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे प्रभारी गटविकास अधिकारी सेनारे जलजीवन मिशन पंचायत समिती महसूल वन जलसंपदा महावितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते जलजीवन मिशनच्या हर घर जल अंतर्गत पाणी योजनांच्या कामासंदर्भात सर्वाधिक तक्रारी समोर आल्या कार्यक्रम आदेश देऊन एक वर्ष होऊनही योजनांची कामे सुरू झाली नाहीत ठेकेदारांनी कामे अपुरी ठेवली मुदत संपली तरी कामे सुरू केली नाहीत अशा तक्रारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मांडल्या त्यावर आमदार तनपूर यांनी जलजीवनाचे अभियंते व गट विकास अधिकारी यांना धारेवर धरले त्यांनी वर्षिंध्या येथील जलजीवनाचे काम आठ दिवसात सुरू करण्याचे आदेश दिले निधी मंदूर असलेल्या तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना आमदार कानडे यांनी तहसीलदारांना दिली खुडसर गाव येथील लोकनियुक्त आदिवासी महिला सरपंच बिबीताई माळी यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ येत्या तीन महिन्यात संपणार आहे परंतु त्यांना आजपर्यंत सरपंच पदाचे मानधन मिळाले नाही अशी तक्रार समोर आल्याने आमदार तनपुरे यांनी लालपितीच्या कारभारावर संताप व्यक्त केला ग्रामपंचायत पदाधिकारी नितीन कल्हापुरे दे अर्जुन मसे कोंडवड वैभव जरे पिंपरी वळण सुरेश कोल्ह खुद्द प्रमोद तारडे केंद्र बुद्रुक अय्युब पठाण रावरी खुद्द निसार सय्यद वाघाचा आखाडा संजय खराद चेडगाव प्रकाश देठे खुडसरगाव आदीसह मोठ्या संख्येने नागरिकांनी समस्या मांडल्या बाजार समितीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार संचालक बाळासाहेब खुळे सुरेश निमसे रवींद्र आडाव भारत तारडे उपस्थित होते यावेळी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा अशा मागणीचे निवेदन पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांनी दिले शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मानधन वाढीसाठी विविध मागण्यांचे निवेदन दिले आमदार तनपुरे व आमदार कानडे यांनी निवेदन स्वीकारले प्रतिनिधी मनोज सावे ऍक्टिव मराठी न्यूज रावरी ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव मराठी न्यूज अहमदनगर